नमस्कार, आज आपण करूया मोदक आणि करंजीसाठी योग्य प्रमाणासह अचूक असे ओल्या नारळाचे सारण, त्याला चूनही म्हणतात. इथे आपल्याला एक नारळ अशा पद्धतीने फोडून घेऊन तो आता आपण वेळीवर खाऊन घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या नारळाच्या दोन्ही कवडी खाऊन झालेल्या आहेत. आता या सारणासाठी लागणारा गुळही याच वेळेवर आता बारीक करून घेऊया. सारणासाठी इथे आपल्याला 2 वाट्या खवलेले ओले खोबरे घ्यायचे आहे. 2 वाट्या खोबऱ्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने बारीक करून. 1/2 चमचा वेलची जायफळ पावडर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1/2 चमचा खसखस घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहे. ड्रायफ्रूटमध्ये थोड्याशा मनुका, त्याचबरोबर काजू बारीक करून घेतले आहेत. बदामही बारीक करून घेतले आहेत. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, असल्यास टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण 1 चमचा साजूक तूप टाकूया. तूप गरम झाले आहे, त्यामध्ये आपण 1/2 चमचा खसखस टाकूया. खसखस तडतडू लागले का आता आपण यामध्ये 2 वाट्या खोबरे खाऊन घेतले होते ते यामध्ये टाकूया. जवळजवळ 1/2 मिनिटभर आपल्याला हे ओले खोबरे अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिसळून परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे. इथे आपल्याला गूळ विरघळून व्यवस्थित या ओल्या खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जर आपण एकसारखे परतत राहिलो नाही तर गूळ आणि खोबरे तळायला लागेल, म्हणून आपल्याला एकसारखे चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व गूळ विरघळून या ओल्या खोबऱ्यामध्ये छान मिसळून आलेलं आहे. यानंतर आता आपण थोडा वेळ हे मिश्रण परतवून घेऊया आणि गॅस बंद करूया. जर आपण जास्त वेळ हे मिश्रण परतत राहिलं तर ते मिश्रण थंड झाल्याच्या नंतर कडक होईल, म्हणून फक्त थोडा वेळ आपण हे मिश्रण परतायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर प्रथम आपण यामध्ये सर्व ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित छान मिसळून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता आपण यात 1/2 चमचा वेलची जायफळ पावडर टाकूया. तीही व्यवस्थित छान यामध्ये मिसळून घेऊया. अशा पद्धतीने मोदक किंवा ओल्या करंज्या करण्यासाठी योग्य प्रमाणासह बनवलेल्या सारणाला गुळाचा जास्त पातळपणाही येत नाही आणि जास्त सारण आपले हे सुकेसुकेही वाटत नाही. अगदी परफेक्ट हे सारण आपले तयार झालेले आहे. हे सारण आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. असा हा सारणाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत बेलप्रेसही करा, आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद.